नमस्कार मित्रांनो टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे बघा आजची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जुनी पेन्शन योजना लागू होणार का यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच व त्यानंतर सेवेत आलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना एक नोव्हेंबर दोन हजार पाच अगोदरची जुनी पेन्शन योजना देण्यात यावी असा ठराव आज अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात करण्यात आला आहे त्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे मग अशाच प्रकारे राज्यातील शिक्षकासह इतर राज्य कर्मचाऱ्यांनी जुनीच पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव घ्यावा असे मत महाराष्ट्राचे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ते जगदीश ओहोड यांनी व्यक्त केले आहे राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती योजना योजना डी सी पी एस ही नवीन योजना लागू करण्याच्या निर्णयास मुंबई येथील उच्च न्यायालयात जनत या जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे न्यायिक अधिकाऱ्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तसेच जिल्हा न्यायाधीश व कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश यांचा समावेश आहे आजच्या या निर्णयाने या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना म्हणजेच महाराष्ट्र निवृत्ती निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र सेवा निवृत्तनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजनेच्या तरतुदी लागू होणार आहे महाराष्ट्राची जुनी पेन्शन हक्क संघटना ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी म्हणून अध्यक्ष नितेश खांडेकर यांच्या नेतृत्व खाली लाखो कर्मचाऱ्यांना एकत्र करून निवेदन आंदोलने मोर्चे करून मागणी करत आहे पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे आता न्यायालयीन कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याचं सरकारने ठरवलं आहे तर सरकारने ही योजना इतर सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करावी अशी आग्रही मागणी सर्व कर्मचाऱ्यातून केली जात आहे निश्चितच महत्त्वाची माहिती आहे की न्यायिक कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे त्यामुळे शिक्षकांना ही योजना निश्चितच लागू होणार महत्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसू नका धन्यवाद